बाय बाय. वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. झालं आहे सकाळचे 10:30. पूजा निघाली ऑफिसला आणि त्यासोबतच व्हावे रेडी आहे थोडासा ड्रामा करायला. रडायचं बेटर रड मम्मा चाली रड बेटर रड. अरे कालच्या पण ग्रीन घातलं होतं माझ्यासाठी. आज मी काहीतरी प्लॅन केले फ्रेंड्स एका ठिकाणी जाईल करून फायनली, कारण की झालंय काय मी काल रात्री ऑर्डर केलेलं ऍक्च्युअली त्या गोष्टी, पण अमेझॉन कडून सकाळीच वेगळंच नोटिफिकेशन आलंय. तर GoProची बॅटरी पण आणि त्याचा चार्जर पण दोन्ही गोष्टी मागवल्या होत्या, बट झालं काय की यांनी आज सकाळी डिलिव्हर करतील बोललेले 12 वाजेपर्यंत 8 ते 12 स्लॉटमध्ये. मी उठून चेक केलं की आता तर म्हणजे 10 वाजून गेले, म्हटलं अजून कसं येत आहे. डिलिव्हरी पर्सन लवकरच येतो सकाळची ऑर्डर असेल तर, मला माहिती 7-8 पर्यंत येऊन जातात. चेक केलं होतं त्यांनी दाखवलेलं की डायरेक्ट आता संडेला येणार आहे आणि आपण कदाचित या वीकेंडला बाहेर जाऊ शकतो कुठंतरी, तर त्यासाठी मला GoProची गरज लागणार होती. बट आता त्यांनी तसं दिलंय तर मग म्हणून मी कॅन्सल करून टाकली ऑर्डर. ये चमक ये दमक फुल वन मामा हक अब कुछ सरकार तुम्ही से है मेरा दिल लो मेरी जान ले लो. जस्ट भांडी धुवत होतो फ्रेंड्स तर तितक्यात आहे ना खिडकीच्या साईडनी खडखड खडखड आवाज यायला लागला. मी म्हटलं आता तर जाळी पण बसवली आहे, तरी पण म्हटलं कुठून ना, मग असं मला वाटलं उंदीर बिंदीर घुसले आहेत का टाकीचे, तर आवाज यायला लागला. तर मग नंतरला समजलं की ते काम झालं, त्यामुळे बांबू वगैरे थोडं हलण्याचं आहे. सकाळ झाला त्याला आपण पहिलं हेच चेक करतो पूजा पण आणि मी पण की कुठं उंदराचे निशान दिसत आहे का, पण नाही. आय थिंक नाव इट्स ॲटलीस्ट 90% क्लिअर की काहीच नाही आहे. 10% थोडासा डाऊट आहे आम्हाला टाकीच्या इथे, बट तरी काही डिसिजन घेतले तिथून शिफ्ट होण्याचे. बघू आता इथून शिफ्ट होऊ की इथेच काहीतरी जे घरातलं काम आहे ते काढू आपण, बघू त्याच्यावरती विचार चालू आहे. एक ना फ्रेंड्स प्रश्न नेहमी येतो आहे, पूजा आणि मी आम्ही दोघंच राहतो आहे घरात, भाव आहे एक, राईट, मिळून 3 जण कपडे कितीशे घालतो. आता मी तर 2-3 म्हणजे आता एकच गंजी बाहेर जाताना दुसरं टी शर्ट घातलं, मग परत ती गंजी घातली, हाफ पॅन्ट पण एक दोन दिवस कंटिन्यू करतो वगैरे वगैरे. पूजा पण ऑफिसला जाते हे ते, दिवसाला एकच ड्रेस घालते आणि मग घरी आल्यावरती मॅक्सी वगैरे येते. तर हे कपडे सवाल येतो या डोक्यामध्ये, एवढे निघतात कुठून. आता बघा आता हे काळ वाळत घातलेले कपडे, परत आता एवढे टोप भरून काल परत मशीनला लावलेले कपडे. दर 2 ते 3 दिवसांनी आपण मशीन लावतो, त्याच्यामध्ये कपडे टाकतो, मग एवढे कपडे येतात कुठून. दोघंच राहतोय, भाव्याचे असतात, भाव्याच्या दिवसाला 3-4 कपडे बदली होतात, कधी कधी 2-3, बट तरी पण आता हे कपडे सगळे वाळलेले काल वाळत घातलेले काढायचेत आणि आता हे परत कपडे टाकायचेत. आता बघा परत 2 दिवसांनी परत भरलेला असेल कसं. नव्हत्या आता हे काढून घेतो, पूजायला आहे थोडासा वेळ, आता 5 वाजता संध्याकाळचे, साडेपाच होतात ते संध्याकाळचे, हे सगळं काढून घेतो आणि पूजेच्या आत आता मग हे टाकून देतो. मग संध्याकाळी काहीच काम राहिलेलं नसेल, फक्त जेवण बनवायचं असेल, कारण की भांडे वगैरे सगळे मी धुवून टाकलेत, ठेवून दिले तिथे. भाव्याचं पण सगळं करून झालं, आता ती उठल्यानंतर संध्याकाळी जेवायचं आहे तिला, घरातलं पण सगळं आवरून घेतलंय. एकदा घरी आली की मग चहा टाकू. आज पूजाने मला मगाशी फोन करून सांगितले काहीतरी अशी गोष्ट जी बघू ती आल्यावरती डिस्कस करू तिच्या सुट्टीच्या बाबतीत आहे. ॲक्च्युली पूजा 2-3 दिवस झालं तिचं प्रॉपर झोप होत नाहीये, तर त्यामुळे काल पण तिला झोपायचं होतं लवकर, बट रात्री मग आम्ही आईस्क्रीम ऑर्डर केली आणि मग आईस्क्रीम खाता खाता 3:30 वाजले, मग नंतर लवटून ऑफिसला गेली, तर ती झोप तिची अधुरी राहते गेले 2-3 दिवस. म्हणून मी आज मग पूजा घरी येण्याच्या अगोदरच सगळं ते कपडे बिपडे टाकून वाळायला घालून वगैरे सगळं आवरून घेतलं होतं भांडे बिंडे धुवून, म्हणजे ती आली की फक्त चहा बनवायचा, नाश्ता करायचा आणि मग आपण बाहेर जाणार होतो भाव्यासाठी काही कपडे घ्यायला, कारण की इथे जोगेश्वरीला काहीतरी लागलं एक्सेलमध्ये मोठं, ते करून मग नंतर बाहेरच जेवण करून घरी येऊन डायरेक्ट झोपणार होतो 9-10 वाजेपर्यंत. बट पाणी आपले येते 8:30 वाजता पाणी आलंय बरोबर, 8:30 वाजले टाकी लावतो मी पूजा. तू आता हे इनी त्यात इनी दाळ भात लावून टाकलंय घरी लावली, तर दाळ भात बनवता किती वेळ लागणार, परत जेवा मग परत भांडे घासायला येतील, मग तू परत तुला स्वतःच्या हाताने करायचं असत, किती वेळ
लागतो, 10:30 पर्यंत होऊन जात आपलं सगळं. अरे तेच, बाहेरून फटफट करून आलो असतो, डायरेक्ट झोपले असतेस ना. मग 10:30 पर्यंत झालं तरी पण मी झोपेनच ना. कशासाठी झालंय वाटप आता? आता काढणारस तू? कसलं वाटप आहे? भाजी बनवतीय काय? मतलब आहे मग पूजा कशासाठी? काय झोप पण आली बोलतेस आणि मग आराम कर म्हटलं की तुला हे पण करायचं आहे. अरे हो ना, मग करेन ते ना. जेवण की बनवायला किती वेळ लागतोय हर्ष? आम्ही आराम करण्यासाठी प्रयत्न करतोय, तर मग तुला काम पण करायचं. बेटा किती पराक्रम करते तू, किती पराक्रम करते. खाली खेळ ना, एवढी जागा आहे तर. तू काय सांगत होती या संडे? तुला काय आहे? ऑफिस आहे. संडेला ऑफिसला जाणार आहे कित्येक वर्ष. कित्येक वर्ष काय? हा खूप वर्ष आणा. बरोबर. मग काय, संडेला जाणार? कॉम्फर्ट भेटेल, पण अजून फिक्स नाही आहे. उद्या कळेल, तर कामावरती डिपेंड आहे कसं काय आहे ते. कारण का मंथ इयर एंड आहे ऍक्च्युली फायनान्शियल, त्याच्यामुळे काम आहे. अशा टायमाला तर अकाउंट वगैरे आलो करणार काम असतात. आम्हाला कामं नसतात. आमची सॅलरी झाली का आमची कामं संपली. पण कामं ह्यासाठी आहेत की आमची सॅलरी झाली पण आमच्या ऑफिसमधले जे एम्प्लॉई आहेत त्यांची पण सॅलरी आज झाली. इनफॅक्ट पण आमच्याकडे असं असतं की काही काय क्रायटेरियामुळे काही लोकांची सॅलरी होल्ड केली जाते किंवा होल्ड असते. मग त्यांना एक मौका दिला जातो 4-5 तारखेपर्यंत. मग त्यासाठी कामासाठी पेंडिंग सगळं करायचं. मग त्यासाठी मंडेला तू बोलली काय तरी? संडेला गेली ना तर तो कॉम्प ऑफ मंडेला भेटणार. आणि मलाच का बोलवलं? तुला एकटीनाच बोलवलं? हा हा. असं कसं? मग बाकी कोण नसणार ऑफिसमध्ये? मी एकटीच आहे कारण का मी बाजूलाच राहते ना ऑफिसच्या. काय पण सिरियसली तर मला बोलवलंय. म्हणजे बाजूला राहते म्हणून ऑफिस मध्ये आहे. संडेच्या दिवशी मंडेला कॉम्प ऑफ देणार आहेत ना. मला आधी विचारलं, मी म्हटलं सॅटर्डेचा आपला प्लॅन आहे ना. मी बोलले सॅटर्डेला माझी सुट्टी आहे ना. सॅटर्डेला मी नाही आहे वर्किंग, म्हणजे अवेलेबल नाही आहे. मी संडेचं विचारलं, म्हणजे संडेला मग सेकंड हाफमध्ये 2-3 तासासाठी. मग 2-3 तासासाठी आल्यावरती मी मंडेला कॉम्प ऑफ देईन. पण म्हणजे 2-3 तासावरतीच यायचं ना संडेला. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी तर पूर्ण भेटेल. ओके, नो प्रॉब्लेम. काय रे, काय कट झालं? ए भाई, काय कसला कॉलर? ती कुठे गेली? भाव्या कुठे गेली? काय 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 सॅलरी आली? अरे वा, चल आता दाढी आणि केस कापून येतो. पूजाची सॅलरी झाली आहे तर का लागले आत्ताच? नको करू. तर फ्रेंड्स, आपण ना ट्राय करणार आहे या येत्या दिवसांमध्ये काही की मी पूर्ण बियर्ड आणि दाढी मुच्ची सगळी काढून टाकेल आणि बघेल की भाव्या ओळखते का, किंवा भाव्याचं रिॲक्शन, किंवा ना मी पूर्ण ओढवेल आणि कोण काय रिॲक्ट करते त्याच्याबद्दल आपण शेअर करू. पूजा, भाव्या, अजून ओळखीचं मम्मी वगैरे येते. तर बघू, लवकरच तो व्लॉग काढू. ते ठरवून नाही करणार, ते अचानक होईल तेव्हा होईल, बट लवकरच होईल. काय चालू आहे बेटा? काय पाहिजे? कोबरा दिली, कोबरा मागते. बाया तुम्हाला सुक कोबरा देते. बोलो बरो, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हा घ्या फ्रेंड्स, घ्या 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 घ्या, हे घ्या, हे घ्या. आयो, खाल्लं 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 बेटा, सगळ्यांनी खाल्लं सगळं. हे घ्या फ्रेंड्स, हे घ्या, हे हे घ्या, हे घ्या. आय्या, अरे किती क्यूट बाल रे. हां, दे बोल, घे बोल, घे घ्या बोल, घ्या हां, घ्या फ्रेंड्स, घ्या घ्या. हां बोलती पण आता तर, आता तर घ्या. थोडासा छोटासाच घास आहे. तुझा तुला आराम भेटावा म्हणून मी बोलत होतो. नको यार, तू काय पूजा सांभाळत? जोपर्यंत पूजा हे सगळं बनवून घेते तोपर्यंत म्हटलं मी पण भांडं धुवून घेतो. म्हणजे मोस्ट ऑफ द काम झालेलं असेल आणि मग आपण फ्री आहोत बाहेर जायला. की नाही जायचं आता कंटाळा? हलवायचं दाबायचं नाहीये. अरे मग मी तेच तर करतोय.
तिला आराम कर म्हटलं तरी काम करत राहायचं. आता दाळ भातावरून आता भाजी चपाती वरती पण आली. खाऊन पिऊन आलो असतो ना पूजा पटपट बाहेरून. आता बाहेर गेली की मग कंटाळणार, दमून जाणार एकदम. म्हणून मी बोलतो मी आता खूप मिस बघतो. थांबराव ते नाही 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 मला मला नाही, तू मला माहिती आहे तू काय करशील ते. आणि मी मला फ्रेंड्स ऍक्च्युली मी ट्राय करतो ना काय बनवायला, तर मग हिला ते नाही आवडत किचन मध्ये काही केलेलं मी, त्यामुळे आपण कुकच बघू. तू घरी आल्यावरती काय करायला नसेल तुला, ऍटलीस्ट मग दुसरं आपल्याला काहीतरी करता येईल. घरी आल्यावर काय करायला नको असतं यार, म्हणजे करायला नसतं. हा मग नाही 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 आहेत खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे. रील्स आहेत बनवायला, शॉर्ट्स आहेत माझ्याकडे, पण ते एक्झिक्यूट करायला तू नाहीये, तुझा वेळ नाही भेटत आहे. आता घर पण तुला चेंज नाही करायचं आहे तर मग नाही बाबा असं नाही जमणार. आता जस्ट कांदा थोडासा वाटून घ्यायचा बाकी. बट ना मी जस एक शेअर करायचं फ्रेंड्स तुमच्यासोबत, असं अधूनमधून होतं का प्लीज कमेंट करून जमलं तर नक्की कळवा. होत असेल तर की आपण नॉर्मल असतं सगळं काय, पण अचानकच आहे ना असं कम्प्युटर कसं शटडाऊन होतो तसं आपलं असं वाटतं श्वास स्टॉप झाला आणि परत 2 सेकंडनी परत चालू होतो. म्हणजे काय पॅनिक व्हायला होत नाही किंवा काही पेन होत नाही किंवा काय नाही, बट अचानक आहे ना असं धूप धूप असं नाही का म्हणजे होत असेल ना कुणासोबत तर ते नक्की समजून गेले असतील की श्वास थांबतो आणि 1-2 सेकंडनी परत येतो. मग ते नवीन चालू झाल्यासारखं वाटतं. काय चालू आहे बाळा? तर हे जस आता माझ्यासोबत झालं आणि कधी ना कधी म्हणजे असं बाबू माझ्या हाताला हे मसाला आहे बेटा काय करते तू, काय पाहिजे? नको आता बाहेर नको, आपण आता बाहेर जाणारच आहे. ज्या गोष्टीसाठी आपण बाहेर आलो, ही जी साडीची फॉल पेडिंग टाकायला आणि काय सामान घ्यायला, ते दुकान तर बंद झालंय सामान घ्यायचं होतं ते, पण जे साडीची फॉल पेडिंग टाकायला जायचं ती साडीच नाही आणली. आणि का नाही आणली? अरे साडी नाही, साडी नाही पाहिजे, ब्लाऊज शिवायचं आहे ना. मग तू काय साडी फॉल पेडिंग करायला दिले तर नव्हत्या घरी. आता हे उगाच चक्कर झाली की आता काय जायचं घरी असं. तर आता बाहेर आलोच होतो तर मग पर्सन पर्सनच बोलतो आपलं ब्रेकफास्टचं सामान घेऊन टाकू खाली हात जाण्यापेक्षा. काय पाहिजे बेटा त्याला? ते पाहिजे घे. हा अरे वा अरे वा. तसं जाता जाता 1-2 दुकानं गेले तेव्हा भाव्या असं बॉ बॉ करून दाखवायला लागले. तर पूजा बोलली की त्याच्यासाठी बॉल घेऊया, कारण की लास्ट टाइम पण आपण बॉल घेऊन आलो तुम्ही बघितलं ते घरी आल्या आल्या पूजाने ते म्हणजे कैची लागून फुटला होता. तर घेऊ आता एक बॉल भाव्याला खेळायला. ती लिहायची जी पूजा ज्याच्यावरती ना ती हे करू शकते. बोलतो बॉल माझ्याकडे दे समोर लटकवायला. फुगा घेतला, सॉरी ते जो बॉल घेतला होता तो इथे खाली लटकवलाय म्हणून सारखं धू कंटिन्युअसली चालू केलंय. तिथे ते सगळं सोडून तुझ्या बॉल कडे लक्ष पाहिजे. बघू वरती काय करते लिहिते दाखवा. हा लोक पण सोबतच पाहिजे रे ते बघ काय केलं ते. पूजानी जस्ट जेवण वाढलं. आय असू दे असू दे असू दे मी आलो हात देऊन खाऊ दे तुला जे करायचं ते करू दे. तर फ्रीजर मधल्याला ठेवलेला आपला बर्फ जो तयार झाला आहे त्याचा असा उपयोग होता. रुमालात टाकून तो तोंडावर शेकला जातं. काय वळवळ चालू आहे का? आई 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 ग मला नको मला नको. पूजा 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 अरे माझ्या हातात पूजा थांब मला काय करता पण नाही. ते एका हातात बाव्याला पकडले एका हातात फोन पकडले. पुढे थांब पुढे थांब. काय बोलतो फ्रेंड्स त्याचा बदला घेऊ आपण हे जर युएन घेऊया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. इतका वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू आपण लवकरच या गोष्टीच्या रिवेंजच्या ब्लॉगमध्ये. ओके.
दुसऱ्यांना थंड करण्याचा ना तर स्वतःचा हात पण शेकला जातो. वेगळंच चालू आहे. बर्फ घेतला आणि पायावर शेकते खालून तळ पायाला. डॅडाचं भाव्या.